मोकाच्या गुन्ह्यातील एक व त्याचे दोन सहकारी घातपात घडविण्याच्या प्रयत्नात असल्याच्या संशयातून स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तिघांना अटक केली. त्यांच्याकडून देशी कट्टा व काडतूस जप्त केले. शेख हाफिज शेख कादर राहणार मोमिनपुरा धनकेश्वर नगर पुसद, शेख मुस्ताक शेख फरीद राहणार आखरेत नगर पुसद, मुकेश मुकुंदा चोरे राहणार मोमिनपुरा धनकेश्वर नगर पुसद असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुसद उपविभागातील पुसद शहरात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अवैध धंद्याविरुद्ध कारवाई व गुन्हेगारांचा शोध घेत होते. दरम्यान रात्री 10 वाजताच्या सुमारास पथकाला गोपनीय माहिती मिळाली की यापूर्वी मोकाच्या गुन्ह्यात असणारा शेख हाफिज शेख कादीर हा त्याच्या साथीदारासह एक पिस्टल घेऊन दुचाकीवर फिरत आहे. या माहितीवरून पोलिसांनी अजय मुंगसाजी डायनिंग हॉल टीव्ही केंद्राजवळ जाऊन सापळा रचला तेव्हा एक हुंडा शाईन तिथे संशयितरित्या आढळून आली. त्यानंतर पथकाने त्याची चौकशी करून अंगझडती घेतली असता शेख हाफिज शेख कादर याच्या जवळून एक देशी बनावटीची बिना मॅग्नेटची पिस्टल व पिस्टलचे बॅरल मध्ये एक जिवंत काडतूस जप्त केले. तसेच इतर दोघांच्या अंगझडतीत मोबाईल मिळून आल्याने सदर वस्तू असा एकूण 86,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर जप्त करण्यात आलेली पिस्टल ही शेख मुसलीर राहणार डोंगरगाव याच्याकडून 30,000 रुपयात विकत घेतली असल्याचे सांगितले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, प्रदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनात पंकज पातुरकर, सुनील पंडागळे, दिगंबर गीते यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.